जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर येता किंवा तुम्ही भारतात असता तर तेव्हा मग नको म्हणत जो एकरी हा कधी तुझे सासूसासरे व्हिडिओ बघत असतील त्यांना त्या गोष्टीचं वाईट वाटत असेल. तू एकदम रिस्पेक्ट का नाही देत तू त्याला, तू एकेरी नावाने का हाक मारते त्याला. आणि आम्ही ऍक्च्युली आजच्या व्हिडिओमध्ये एक नवीन अनाउन्समेंट करतो आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही थोडासा जर्मनी 360 ट्रॅव्हल सिरीजपासून ब्रेक घेतलेला आहे आणि इन जनरल आम्ही जी जर्मनीबद्दलची माहिती देत असतो कायम तुम्हाला, पूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ असते, तिथनं थोडासा ब्रेक घेतलेला आहे आणि आज इन जनरल तुमच्यासोबत दोन गोष्टी शेअर करायच्या आहे. आमच्या मनातलं बोलायचं, आम्हाला जे काही वाटतंय सध्या, जे काही चालू आहे ते सगळं बोलूया. तर त्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायचं आहे. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर व्हिडिओची सुरुवात करूया सगळ्यात पहिले एका अशा विषयाने ज्याच्याविषयी बऱ्याचशा कॉमेंट्स आल्या आहेत आणि त्या विषया रिलेटेड आम्ही डिटेलमध्ये व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोडेड आहेत, पण आपली जी युट्यूब फॅमिली आहे ती इतक्या गेल्या काही 2 महिन्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात ग्रो झाली, तर बऱ्याचशा लोकांनी ते व्हिडिओज नसतील बघितले. त्याचे लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देऊ, पण आणखीन त्याच्याच रिलेटेड काही एक्स्ट्रा माहिती आहे जी त्या व्हिडिओमध्ये नाही, ती माहिती आधी जाणून घेऊया. तर ऍक्च्युली आता आम्ही जेव्हा घरून निघालो आणि इथे आलो या स्टेशनवर, तर त्यानंतरच पाऊस सुरू झाला अचानकच. अच्छा, म्हणजे आम्ही ट्रेनमधनं उतरलो आणि मला थेंब लागली, म्हटलं पाऊस येतोय, तरी म्हणजे नाही, म्हटलं हो. तर ते काय होतं काय नाही ते सगळं तुम्ही आता बघा. तर आता वाजले आहे 8:56, आजचा गुरुवार आहे आणि टेम्परेचर आहे 26 डिग्री. कुठेही दाखवत नाही की आता पाऊस येणार आहे म्हणून, पण पाऊस सुरू झालेला आहे आणि सूर्य बघा आता तुम्ही कुठे आहे, तर सूर्य अजून मावळायचा आहे, म्हणजे सूर्यास्त व्हायचा आहे. 9:52 सूर्यास्त आज. ओके, 9:52 दाखवत आहे, म्हणजे ऑलमोस्ट 10 वाजता सूर्यास्त होईल आज. आणि पाऊस तर दाखवत नव्हता असंच आहे. इथे बरेच वेळा प्रश्न येतो की इथे इतकी रात्र झाली तरी उजेड कसा आहे, तर तुम्ही बघू शकता आता वाजले आहेत 8:57, शेवटचा हा सूर्यास्त जो आहे तो आहे 9:52. पण मी जर तुम्हाला आणखीन दाखवलं डिटेलमध्ये तर तुम्ही बघा इथे 9:52 सूर्यास्त आहे, अजून 57 मिनिटं आहे सूर्यास्त व्हायला, पण लास्ट लाईट जी आहे ती आहे 10:39, म्हणजे जवळपास 11:45 उजेड राहील. आणि टोटल डे लाईट जो होता तो होता 16:30 तास, तर 16:30 तास दिवस आणि उरलेला तास म्हणजे 8 तासांपेक्षा पण कमी वेळ ही रात्र. तर आता हे सध्या जून महिन्याचं आहे, पण ते जर तुम्ही जानेवारी किंवा डिसेंबर बघाल तरी हळूहळू हिवाळा आहे तर हा कमी होत होता. आणि डिसेंबरमध्ये वगैरे बघाल तर 8:30 जवळपास जशी सकाळ होईल म्हणजे उजेड येईल पहिला आणि 4:30 अंधारून जाईल, मग त्याच्यामध्ये दिवस जो आहे तो आणखीन छोटा, म्हणजे सूर्य उगवणार जवळपास 9:15 आणि सूर्यास्त होणार जवळपास 4:45. तर असं होतं इथे, खूप डिफरन्स येतो. म्हणजे आपल्या इकडे जाणं होतं पण 1 ते 1:30 असतं, त्यामुळे म्हणजे उन्हाळ्यात 7 वाजता अंधार होणार आणि हिवाळ्यामध्ये जो आहे तो 5:30-6 होणार, पण इकडे जो आहे तो जवळपास 6 ते 8 तासांचा फरक पडतो, त्यामुळे खूप ड्रास्टिक चेंज ओव्हरऑल जाणवतो. आणि वारातून सुटले त्याच्यामुळे जे पोलन्स असतात ना, पोलन्स म्हणतात ना त्याला, ते पोलन्स असतात ते नाकात जातात आणि त्याच्यामुळे त्यातला शिंका येत आहे. मला तसं जास्त त्रास होत नाही, आम दोघांनाही नाही होत. तर आता आपला दुसरा विषय हा आहे की आता आपल्या बऱ्याचशे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे, लोकांपर्यंत पोहोचलेले आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळ्यांच्या कॉमेंट्स येतात. तर जे आपले रेग्युलर व्ह्यूअर्स आहे ते तर नेहमी इतके छान छान कॉमेंट्स लिहितात ना, आणि मला कितीही बिझी असेल तरी मी, तुम्ही बघितलं असेल माझे रात्रीचे रिप्लाय येत असतील तुम्हाला, रात्री 2-3 वाजता तुम्ही जेव्हा गाढ झोपेत असता त्यावेळेस माझे थँक्यू म्हणून एक धन्यवाद म्हणून रिप्लाय करत असते मी. पण बऱ्याचशा निगेटिव्ह कॉमेंट्स येतात, मी त्याला कम्प्लिटली इग्नोर करते. आणि बऱ्याचशा किंवा आपण असं म्हणू शकतो की म्हणजे आमच्या विचाराशी सहमत नसणाऱ्यांच्या, हा मग मी इग्नोर करते कारण तेवढा वेळ पण नाही राहत एक्सप्लेन करायसाठी. पण अशा काही कॉमेंट्स असतात ज्या सकारात्मक वेनी येतात, पॉझिटिव्ह वेनी येतात, पण त्यांना रिप्लाय करत असताना असं मला वाटतं की यांच्याशी मी आता समोर जर असता या माझ्या तर किती मस्त पटकन मी त्यांना समजून सांगितलं असतं. तर तशीच एक कॉमेंट आहे आणि ही याच्या अगोदरही मला या हा प्रश्न विचारला गेलेला आहे की तू रजतला अहो वगैरे का नाही म्हणत, म्हणजे अहो म्हणतो आपण, रजत राव म्हणतो, असं तू एकदम रिस्पेक्ट का नाही देत तू त्याला, तू एकेरी नावाने का हाक मारते त्याला, म्हणजे तू जेव्हा नवऱ्याला असं काही बोलते तर त्यावेळामध्ये तुझे सासूसासरे व्हिडिओ बघत असतील, नातेवाईक बघत असतील, तर मग त्यांना कदाचित त्या गोष्टीचं वाईट वाटत असेल की काय असं. बाहेर राहता तर ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर येता किंवा तुम्ही भारतात असता तर तेव्हा मग
नको म्हणत जो एकेरी हा कनी हो एकेरी असं त्यांनी आणि एकदम खरंच खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे जर कोणाला काही म्हणायचं आहे आणि चांगल्या वेनी जर म्हटलं असेल तर ते चांगलं वाटतं म्हणजे खरंच यांना चांगल्या पद्धतीने आपण आपलं आमचं काय मत आहे याच्या मागचं हे एक्सप्लेन करण्याची इच्छा पण होते. त्यांनी खरंच खूप छान कॉमेंट केली याबद्दल आणि मग मला असं वाटलं लिहावं त्यांना सगळं असं छान टाईप पण केलं मी म्हटलं नाही नाही त्यांना ना छान असं व्हिडिओमध्येच मी सांगेल समजा आणि मग बाकीच्यांचे आणि तो प्रश्न असा आहे की बऱ्याचशा लोकांना वाट त्यांच्या पण मनात असेल पण कदाचित प्रत्येक जण बोलून नाही दाखवत प्रत्येक जण कॉमेंट करत नाही तर म्हणतात की हा विषय तसा आहे तर त्यावर मग आपण सविस्तरपणे व्हिडिओमध्येच बोलूया. तर आता मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगते ऍक्च्युली काय आहे की आता कम्पेअर करायचं झालं तर माझ्या माहेरी म्हणजे मी जेव्हा मी बघितलेलं आहे माझ्या ज्या बहिणी आहेत चुलत मावस बहिणी तर मी त्या सगळ्या त्यांच्या नवऱ्यांना अहो किंवा जे काही नाव असेल त्याच्यासमोर राव लावलेलं अशानेच हाक मारतात. पण जेव्हा माझ्या लग्नाच्या अगोदरच माझ्या सासरी सांगून दिलं होतं की रजतला तुला अहो म्हणायचं नाही आहे नावानेच हाक मारायची आहे हे क्लिअर होतं आमच्याकडे. हा म्हणजे माझ्या घरी तसा काही विषय नाही आणि जर सांगायचं तर मला पर्सनली पण असं कोणी रिस्पेक्ट देऊन वगैरे बोललं ना म्हणजे मला चांगलं वाटत म्हणजे इची आई बाबा पण मला जावई आहे तर कसं ना तुम्ही आले का तुम्ही गेले का तर मला पर्सनली खूप ऑकवर्ड वाटतं की मी लहान आहे तुम्ही वगैरे म्हणू नका. मला बरेचसे लोक कॉल वगैरे घेतो जेव्हा आम्ही मग तेव्हा पण लोक सर म्हणतात किंवा काही सर मॅडम म्हणतात आम्ही तेव्हाही चांगलं नाही वाटत म्हणजे की आम्ही इतकं मोठं नाही आहोत की आम्हाला तुम्ही सर वगैरे म्हणा किंवा कोणी जर वयाने मोठं असेल तर त्यांनी आम्हाला म्हणजे अहो का हो म्हटलेलं मला नाही आवडत. तर मी तिला पहिले सांगितलं की मला तर रजतच म्हणायचं मला अहो का हो तर बिलकुल केलेलं आवडत नाही तर ती एक गोष्ट आणि दुसरं माझ्या घरी पण तसा काहीही प्रॉब्लेम नाही म्हणजे माझ्या घरी जसं माझी आई आहे माझ्या काकू आत्या आहे त्यांच्या म्हणजे एक पिढी आधीपर्यंत अहो का हो असं होतं पण आता आमच्या जनरेशनमध्ये जितके पण आहे आम्ही भाऊ बहिणी आहोत तर त्यांच्यामध्ये कोणीही असं अहो का हो म्हणत नाही आणि सगळेजण नावानेच हाक मारतात काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे सुरुवातीला मला असं वाटत होतं की आता जशी माझी नणंद आहे ती जपानला राहते तर ती पण माझ्यापेक्षा मोठी आहे 3-1 वर्षांनी मोठी आहे पण तिला पण मला तुम्ही तिने सांगितलं तुम्ही नाही म्हणायचं तूच म्हणायचं. इव्हन अजून मोठी नणंद आहे 2 नणंद आहे मला मोठ्या अजून एक मावस नणंद आहे एक चुलत नणंद आहे त्या पण बऱ्याच मोठ्या आहेत वयाने पण त्यांनी पण सांगितलं की आम्हाला तुम्ही नाही म्हणायचं तूच म्हणायचं. तर हा एक डिफरन्स आहे आमच्या घराण्यामध्ये म्हणू शकतो आपण की माझ्या माहेरी तीच गोष्ट वेगळी आहे आणि सासरी मात्र ही गोष्ट वेगळी आहे. तर अगोदरपासूनच हे गोष्टी खूप क्लिअर होत्या पण मी याला नावानी हाक मारते तर इट डझंट मीन की मी याची रिस्पेक्ट करत नाही आणि असं मी कोणालाच नाही म्हणणार कारण भरपूर मुली आहेत ज्या इंडियामध्ये राहून सुद्धा आपल्या नवऱ्याला नावानी हाक मारतात कारण ते प्रत्येकाच्या घराण्याचं एक कल्चर आहे. माझ्या घरचं वेगळं कल्चर आहे. आता माझी दिदी याला कधीच नावानी हाक मारत नाही याला तुम्हीच म्हणते जरी ती मोठी आहे तरी म्हटलंय की मला तुम्ही म्हणू नका मला मी पण म्हटलं की दीदी कशाला म्हणते ना तू तर लहान आहे पण तिला नाही निघत कारण आम्ही लहानपणापासून सगळ्यांना तसंच बघत आलो आहोत. पण मग आता इकडे आल्यानंतर माझं ते सगळं चेंज झालं. तर आणखीन एक मला सांगा वाटतं की माझ्या घरी असं पण की हे केलंच पाहिजे हे नाही केलं पाहिजे तर काही अशी जबरदस्त म्हणजे उपवास वगैरे उलट देवाचं वगैरे करायला नाही हिला पर्सनली खूप आवडतं. माझ्या इथं म्हणते की कशाला इतके उपवास करायचे झाला तुम्ही नवीन पिढी आहे काही गरज नाही. आणि मला वाटतं ना की माझी आजी जी होती ती पण म्हणजे त्या काळाची असून पण तिनं खूप वेगळ्या विचारांची होती. ती म्हणायची अशी की माझं राज्य होतं मी जसं जगली तसं मी जगली आता माझ्या सुना आल्या आहेत त्यांना जसं वाटेल तसं त्या जगतील. आणि मग तसंच माझी आई पण म्हणते की आता तुमचं आहे तुम्हाला जसं वाटतं तसं करा कुठली जोर जबरदस्ती नाही की हे केलंच पाहिजे किंवा हे नाही केलं पाहिजे. हो म्हणजे त्यांचं असं पर्सनली कधीच असं दडपण नाही राहत की तू टिकली का नाही लावली किंवा मग मंगळसूत्र का नाही घातलं म्हणजे आता मी गळ्यात घातलाय डेली माझं असं राहते घातलेलं तर असं काही नाही आहे आमच्या घरामध्ये आणि दडपण पण नाही आहे किंवा आम्ही खूप काही फॉरवर्ड विचारांचे आहोत आणि काहीही केलेलं चालतं वगैरे असं काही नाही. इन जनरल की ते म्हणजे एक काइंड ऑफ अंडरस्टँडिंग आहे की तुम्हाला ठीक आहे तुम्हाला जसं पटतं जेवढं होतं तेवढं करा काही जोर जबरदस्ती तुमच्यावर कुठली नाही तर एकदम सोपं. आणि पर्सनली मला अहो काहो केलेलं बिलकुल आवडत नाही. आणि अजून एक प्रश्न की तुझ्या सासूसासऱ्यांना वाईट वाटत असेल तू असं म्हणते तर माझ्या सासूसासरी माझे प्रत्येक व्हिडिओ बघतात आणि प्रत्येक व्हिडिओच्या खाली जर तुम्ही बघाल तर कॉमेंट असते त्यांची. तर तुम्ही जर बघाल तर आयडी नाव आहे स्वाती लिखितकर आणि सुशील लिखितकर असं त्यांचं आयडीचं नाव आहे आणि त्यांची कायम कॉमेंट असते तुम्ही जर ऑब्झर्व केली असेल. बाबा आधी नेहमी करायचे हो आईला कॉमेंट नाही करतायची आई लाईक करायची पण आता आम्ही आईला पण सांगितलं की आई अशी अशी कॉमेंट करायची. बाबांनी आईला शिकवलं की असं असं तिथून इथं कॉमेंट करायचं जसं व्हॉट्सअपवर मेसेज लिहिते असं लिहू शकते त्या काय करायच्या व्हिडिओ पाहायच्या आणि इकडे व्हॉट्सअपवर आम्हाला मेसेज करायचा व्हिडिओ छान आहे असं झालं तसं
आम्ही सांगितलं की तुला जर काही वाटलं कॉमेंट करायची इच्छा झाली तर तू इथेच करू शकते, बाबांनी तिला शिकवलं मला ती करते. तर असं आहे एकंदरीत, आणि आशा करते तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल, समाधान झालं असेल, आणि मला खरंच तुमचं खूप आदर करावा वाटतो आणि तुम्हाला तुमचा आभार मानावा वाटतो की तुम्ही खूप जास्ती पॉझिटिव्ह वेनी आम्हाला लिहून पाठवलं, कारण ते प्रत्येकाला नाही जमत खरंच. म्हणजे क्रिटिसिझम चांगली गोष्ट आहे, पण ठीक आहे, चांगल्या वेनी करणं खूप महत्वाचं आहे. मग त्याला असं काहीतरी शिव्या द्यायच्या, उगाच काहीतरी बोलायचं तर ठीक आहे, म्हणजे ते पण येतात. तर आम्ही सोशल मीडियावर यायच्या आधीच एक्सपेक्ट केलं होतं की लोक असतील, दोन्ही पद्धतीचे लोक मिळतील आपल्याला, चांगलं बोलणारे पण मिळतील, वाईट बोलणारे पण मिळतील. वाईट बोलतात याचा अर्थ हा नाही की ते लोक वाईट आहे, त्यांना काहीतरी आमच्यामध्ये चुकीचं वाटत आहे, काहीतरी वाटत आहे, तर तेच फक्त ते त्यांची सांगण्याची ती वेगळी पद्धत आहे. आणि आणखी गोष्ट की सोशल मीडियावर जरी आम्ही एकमेकांना म्हणजे याला मी अहो वगैरे म्हटलं, पण ते आर्टिफिशियल माझ्याकडनं वागणं होतच नाही. त्याच्यामुळे ठरवलं की आम्ही जे आहे ते आहे ते दाखवायचं आहे. जर्मनी पण जसं आहे तसं दाखवायचं, चांगलं आहे तर चांगलं आहे, त्यातनं जर आपण भारतीय काही शिकू शकतो तर शिकण्यासारखं आहे, पण जर काही वाईट आहे, जर काही चुकीच्या गोष्टी आहे, जे आपल्या भारतात बऱ्याचशा गोष्टी आपल्या कल्चरमध्ये चांगल्या आहे, तर त्या चांगल्या आहेत, त्याला चांगलं म्हणण्यात त्याच्यामुळे काही जर्मनी काही छोटं होणार नाही आणि जर्मनीला आम्ही शिव्या देतो वगैरे असं काही नाही. जे आहे ते आहे, चांगलं आहे ते चांगलं आहे, वाईट आहे तर वाईट आहे. प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या अपफ्रंट बोललेल्या बरं आहे, आणि आम्ही तो आमचा तोच मूळ उद्देश आहे व्हिडिओमध्ये. तर आता या व्हिडिओमध्ये आम्ही विचार नव्हता केला पण आत्ता मनात आलं, आणि आम्ही ऍक्च्युली आजच्या व्हिडिओमध्ये एक नवीन अनाउन्समेंट करतो आहे की बरेच वेळा काय होतं ना की व्हिडिओवर खूप कॉमेंट्स येतात तुमच्या, रोज प्रचंड कॉमेंट्स येतात, रोज रात्री बसून रुपाली त्यांना रिप्लाय देते आणि काही काही कॉमेंट्स जातात माझे त्याच्यामध्ये, आणि काही काही कॉमेंट्स जे आहेत ना त्या इतक्या छान असतात की म्हणजे एक वेगळी पॉझिटिव्हिटी मिळते आम्हाला. आणि रात्री जर एक कॉमेंट वाचली ना तर अशा काही कॉमेंट्स असतात ज्याच्यामुळे इतकी पॉझिटिव्हिटी मिळते की आम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा सकाळी जी आहे ना ती काही वेगळ्या ऊर्जेने उठतो. छान वाटतं, खरंच छान वाटतं. आणि तशा कॉमेंट आम्ही एक नाही दोन दोनदा वाचतो, म्हणजे तीच कॉमेंट दोनदा वाचते, मग ती मला सांगते, मग आम्ही दोघं विचार करतो किती चांगल्या पद्धतीने लिहितात लोक, म्हणजे खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि काही काही तर खूप कॉमेडी कॉमेंट्स असतात, म्हणजे प्रचंड, म्हणजे तुम्ही ते कपिल शर्माच्या शो मध्ये नाही का लोक पोस्ट टाकतात त्यावर मध्ये दाखवतात तशा प्रकारे. तर मग इनी ना काय केलं की ज्या पण कॉमेडी कॉमेंट्स असतात त्या इंस्टाग्रामवर टाकते ही स्टोरीवर, कारण युट्यूबवर ते ना स्टोरी ऑप्शन नाही आहे. तर जर तुम्ही इंस्टाग्रामवर कनेक्ट नसाल झाला तर नक्की कनेक्ट करा, कारण तुम्हाला आयडी दिसत असेल ही आयडी आहे या चॅनल या पेजला, इंस्टाग्रामवर फॉलो नक्की करा, तिथे खूप सारे कारण मी इंटरॅक्टिव्ह डेली लाईफ मध्ये आमचं काय चालू एक शॉर्ट शॉर्ट मध्ये त्या सगळ्या गोष्टी तिथे अपलोड होत असतात, आम्ही कुठे जातो काय जातो सगळ्या गोष्टी शेअर होत असतात, तर ते नक्की करा. कारण काय होतं ना तिथे ज्याही काही कॉमेंट्स येतात त्याचे ना मी पोस्ट करते आणि ते लोकांना वाचायला प्रचंड आवडतात, कारण प्रत्येकाला प्रत्येक व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स वाचायला खरंच वेळ नसतो, पण काही स्पेसिफिक ज्या कॉमेंट्स असतात त्या तिथे मी स्टोरीवर ऍड करते. आणि इव्हन तो मी इंस्टाग्रामवर जर जाल माझ्या पेजवर ते कॉमेंट्स म्हणून सेक्शन आहे, तिथे जर व्हिजिट कराल ना तर नक्कीच तुमचे म्हणजे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर एक हास्य येईल आणि खरंच खूप छान वाटेल, चांगले लोक कॉमेंट करतात. तर आजच्या व्हिडिओची अनाउन्समेंट ही आहे की मला प्रत्येक व्हिडिओवर तसे खूप छान छान कॉमेंट्स येतात, कॉमेडी कॉमेंट्स येतात आणि इव्हन कविता सुद्धा. खरंच तुमच्याकडे शब्दांचा साठा इतका आहे की माझ्याकडे तितका नाहीच आहे. मी बरेचदा बोलत असताना अरे याला काय म्हणत असतात रे असं म्हणत असतो आम्ही, आणि तुमच्याकडे खरंच शब्दांचा साठा खूप मोठा आहे त्या पद्धतीने तुम्ही लिहिता पण. तर आम्ही असं ठरवलं आहे की आतापासून येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजवर आम्ही रोज ज्या पण काही कॉमेंट्स असतो त्यातल्या आम्हाला पर्सनली ज्या चांगल्या वाटतील सगळ्यात चांगल्या, म्हणजे असं नाही की त्याच सगळ्यात चांगल्या बाकीच्या पण कॉमेंट्स छानच असतात, पण आम्हाला पर्सनली ज्या चांगल्या वाटतील कॉमेंट आम्ही प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी एंडला कॉमेंट ऑफ द डे असं म्हणून एक काहीतरी आम्ही अटॅच करत जाऊ, आणि मग तुम्हाला पण प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओमध्ये चांगल्या चांगल्या रोज एक कॉमेंट्स बघायला मिळतील आणि त्यातून तुम्हाला पण एक सकारात्मक ऊर्जा नक्कीच मिळेल. तर ही झाली आमची आजची अनाउन्समेंट. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अगदी थोडीशीच माहिती दिली जर्मनीबद्दल, बाकी आम्हाला सविस्तर जे तुमच्या प्रश्नांची उत्तरं होते, मनात काही मनामध्ये तुमचे काही विचार होते त्याबद्दल आम्ही सविस्तर आज बोललो. तर तुम्हाला आजचा हा आमचा जसं तुमच्या भाषेत मी सांगते, तुम्ही माझ्या अशा व्हिडिओजला नाव दिलेलं आहे रनिंग पॉडकास्ट. तर तुम्हाला हे आजचा पॉडकास्ट हे आजची व्हिडिओ कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या, धन्यवाद.